आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायमल्टेनियस लेनिअर इक्वेशन्सला कॅल्सी यूज करून सॉल्व करणार आहे ह्या ठिकाणी हा आपला कॅल्सी आहे मॉडेल नंबर यायचा नाईन नाईन वन एम एस तुम्ही कॅल्सी घेताना एक तर नाईन नाईन वन एम एस किंवा नाईन नाईन वन ई एस घेऊ शकता कॅल्सी यूज करताना आत्ता या ठिकाणी आपला जो फॉर्मॅट घेऊन आहे काय आत्ता टू इक्वेशन्स अँड टू अननोन्स आहे ह्या ठिकाणी आपल्याला जे गिवन आहे ह्या ठिकाणी आत्ता थ्री इक्वेशन वन टू थ्री आणि अननॉन्स पण थ्री आहे त्या ठिकाणी एक्स वाय झेड आपला जो कॅल्सीचा प्रोग्रामिंग प्रोग्रॅमिंग आहे त्या प्रोग्रॅमिंगनुसार जर टू इक्वेशन टू अननोन असेल तर हा आपला स्टँडर्ड फॉर्मॅट आहे मग तुम्ही जर कम्पेअर करत आत्ता तर ए वनची व्हॅल्यू टू बी वनची व्हॅल्यू मायनस वन सी वनची व्हॅल्यू फोर ए टूची व्हॅल्यू वन बी टूची व्हॅल्यू वन आणि सी टूची व्हॅल्यू टू जर आपल्याला कॅल्स यूज करायचा असेल नाईन नाईन वन एम एससाठी तर आपण काय करतो या थ्री टाईम्स मोड प्रेस करतो आहे वन टू थ्री थ्री टाइम्स वन प्रेस करतो आहे मी इक्वेशन या ठिकाणी वन नंबरसाठी वन प्रेस करतो आहे अननोन्स किती आहेत आत्ता टू मग टू प्रेस करतो आहे मी या ठिकाणी कॅल्सी काय विचारतो आहे आत्ता ए वनची व्हॅल्यू किती आत्ता ए वनची व्हॅल्यू टू एंटर करतो आहे इक्वल्स टू करतो आहे मी बी वनची व्हॅल्यू म्हणजे वायचा कोविंट आत्ता मायनस वन आहे मग आपण मायनस वन एंटर करतो आहे इक्वल्स टू करतो आहे सी वनची व्हॅल्यू फोर एंटर करतो आहे इक्वल्स टू करतो आहे ए टूची व्हॅल्यू आपली किती आत्ता वन वन एंटर करा इक्वल्स टू करा बी टूची व्हॅल्यू वन एंटर करा इक्वल्स टू करा सी टूची व्हॅल्यू टू एंटर करा इक्वल्स टू करा एक्स आपल्याला भेटतो या ठिकाणी टू एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आत्ता टू आणि परत यात इक्वल्स टू करू आपण या ठिकाणी वायची वेळ आपल्याला भेटलेली आत्ता झिरो टू इक्वेशन टू अनोन्स आहे परत कॅल्सी जर रिसेट करायचं असेल आपल्याला तर मी आत्ता प्रेस करतो या ठिकाणी शिफ्ट मोड थ्री रिसेट ऑल इक्वल्स टू प्रेस करतोय आणि परत यात इक्वल्स टू शिफ्ट मोड थ्री आणि टू टाइम्स इक्वल टू प्रेस करतो आहे आपण परत जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतील तर थ्री बाय थ्री इक्वेशनसाठी ही आपली स्टँडर्ड फॉर्मेट आहे ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन जड इज इक्वल टू डी वन ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू जड इज इक्वल टू डी टू ए थ्री एक्स प्लस बी थ्री वाय प्लस सी थ्री जड इज इक्वल टू डी थ्री ह्या ठिकाणी मी काय करतो आहे करतोय परत मोड प्रेस करतो आहे मोड प्रेस करू आपण परत एकदा मोड परत एकदा मोड थ्री टाइम्स मोड प्रेस करतो आहे इक्वेशनसाठी वन प्रेस करतो आहे मी अनोज किती येतात थ्री एक्स वाय झेल मग थ्री प्रेस करतो आहे मग आता ए वनची व्हॅल्यू म्हणजे एक्सचा मल्टिपल थ्री ए वनची थ्री बी वनची वन सी वनची वन डी वनची फोर मी या ठिकाणी व्हॅल्यू एंटर करतो ए वनची वॅल्यू वन, किती येतात थ्री इक्वल्स टू करा बी वनची व्हॅल्यू वन एंटर करा इक्वल्स टू करा सी वनची व्हॅल्यू वन एंटर करा इक्वल्स टू करा फोर एंटर करा इक्वल्स टू करा परत आता ए टू म्हणजे किती या ठिकाणी ए टूची व्हॅल्यू किती आपली आहेत तर टू मग टू एंटर करा इक्वल्स टू करा बी टूची व्हॅल्यू मायनस थ्री एंटर करा इक्वल्स टू करा डी स सी टूची व्हॅल्यू आपल्याकडे वन एंटर करा इक्वल्स टू करा डी टूची व्हॅल्यू सेवन एंटर करा इक्वल्स टू करा ए थ्री म्हणजे की ते आता ठिकाणी ए थ्री वन वन एंटर करा इक्वल्स टू करा बी थ्रीची व्हॅल्यू वन एंटर करा इक्वल्स टू करा सी थ्रीची व्हॅल्यू थ्री एंटर करा इक्वल्स टू करा डी थ्रीची व्हॅल्यू सिक्स एंटर करा इक्वल्स टू करा एक्स आपल्याला भेटतो त्या ठिकाणी वन एक्सची व्हॅल्यू भेटलेली वन परत याला इक्वल्स टू करा वायची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली मायनस वन परत यात इक्वल्स टू करा झेडची वडील आपल्याला भेटलेली आहे टू लक्षात ठेवा की सिक्वेन्स फिक्स आहे आपला ए वन एक्स प्लस ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन झेड इज इक्वल टू डी वन सी एक्सच्या खाली एक्स लिहितोय आपण वायच्या खाली वाय आणि झेडच्या खाली डेल झेड सॉरी ह्या ठिकाणी आता थर्ड इक्वेशन मी चेक केलं तर थ्री इक्वेशन्स आहेत पण ह्या ठिकाणी सिक व्हेरिएबल्स ऑफ सेंट आहेत ह्या ठिकाणी झेड ऑफ सेंट आहे ह्या ठिकाणी एक्स ऑफ सेंट आहे ह्या ठिकाणी वाय ऑफ सेंट आहे एकदा रिॲरेंज करतो मी आठवणी फर्स्ट इक्वेशनसाठी टू एक्स प्लस थ्री वाय आहे त्याला आपण यंदा अगोदर एक्स त्यानंतर वाय झेड ऑफसेंट आहे तर झिरो झेड लिहू शकतो आपण इज इक्वल्स टू फाईव्ह सेकंड इक्वेशनमध्ये एक्स ऑपसेंट आहे झिरो एक्स प्लस वाय मायनस थ्री झेड इज इक्वल्स टू मायनस टू आणि थर्ड इक्वेशनमध्ये आपण लिहितो थ्री एक्स सिटम अगोदर लिहितो थ्री एक्स प्लस झिरो वाय प्लस जेड इज इक्वल्स टू फोर हा सिक्वेन्स असेल तरच आपण कॅल्स यूज करू शकतो परत एकदा आपण सेम प्रोसेस रिपीट करतोय एकदा रिसेट करून घेऊ आपण रिसेट करतोय शिफ्ट मोड थ्री टू टाइम्स इक्वल्स टू इक्वेशन सॉल्व करतोय आपण या ठिकाणी आत्ता अन्योन्स करूया आपले एक्स वाय झेड मग ह्या ठिकाणी परत तेच करतो आपण थ्री टाइम्स मोड प्रेस करतो आहे इक्वेशनसाठी वन प्रेस करतो आहे अननोन्स किती येतात तर थ्री थ्री प्रेस करतो आहे आपण मग ह्या ठिकाणी परत तेच टू ए वनची व्हॅल्यू म्हणजे टू थ्री झिरो आणि फाय एंटर करणार ए वनची व्हॅल्यू टू बी वनची व्हॅल्यू थ्री सी वनची व्हॅल्यू झिरो डी वनची व्हॅल्यू फायू परत ए टू म्हणजे झिरो बी टूची व्हॅल्यू वन सी टूची मायनस थ्री डी टूची मायनस टू ए टूसाठी झिरो एंटर करतो आहे आपण बी टूसाठी वन सी टूसाठी मायनस थ्री डी टूसाठी मायनस टू परत या ठिकाणी ए थ्रीची वॅल्यू थ्री बी थ्रीची झिरो सी थ्रीची वन डी थ्रीची फोर थ्री बी थ्रीची व्हॅल्यू एंटर करतो आहे आपण झिरो सी थ्रीची व्हॅल्यू एंटर करतो आपण वन डी थ्रीची व्हॅल्यू एंटर करतो फोर इक्वल्स टू करतोय आत्ता तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटलेली आत्ता वन परत यात इक्वल्स टू करू आपण वायची व्हॅल्यू पण आपल्याला भेटलेली आत्ता वन परत नेक्स्ट एंटर करतोय इक्वल्स टू करू आपण झेडची व्हॅल्यू पण आपल्याला भेटलेली वन थ्री इक्वेशन थ्री आणून नेक्स्ट लेक्चरमध्ये क्रॅमस नाही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्ही अॅन्सर कॅल्सीने चेक करू शकता नेक्स्ट या ठिकाणी आत्ता फोर्थ इक्वेशनमध्ये आपले वेरिएबल्स कोण आहेत आत्ता आय वन आय टू आय थ्री फर्स्ट इक्वेशन बरोबर आहे आय वन आय टू आय थ्री सेकंडमध्ये आय टू ऑफसेंट आहे तर सेकंड इक्वेशन आपण लिहून घेऊ त्याने आत्ता फोर आय वन आय टू ऑफसेंट असेल तर झिरो आय टू मायनस आय थ्री इज इक्वल्स टू टू ह्या ठिकाणी आय वन ऑफसेंट आहे झिरो आय वन प्लस टू आय टू प्लस आय थ्री इज इक्वल्स टू टू सिक्वेन्स तोच पाहिजे आपल्याला फर्स्ट इक्वेशन प्रॉपर फॉर्मॅटमध्ये घेऊन आहे परत यादा कॅल्स आपण रिसेट करतोय शिफ्ट मोड थ्री टू टाइम्स इक्वल्स टू ह्या ठिकाणी परत येतात आपण आता थ्री इक्वेशन थ्री आणून सॉल्व सॉल्व्ह करतोय आपण या ठिकाणी थ्री टाइम्स मोड प्रेस करणार इक्वेशनसाठी वन प्रेस करतो आहे थ्री अननोन्स आहेत थ्री प्रेस करतो आहे ए वनची व्हॅल्यू टू बी वनची व्हॅल्यू मायनस वन सी वनची व्हॅल्यू वन आणि डी वनची व्हॅल्यू झिरो मग ए वनची व्हॅल्यू टू एंटर करतो आहे आपण बी वनची व्हॅल्यू मायनस वन सी वनची व्हॅल्यू वन आणि डी वनची व्हॅल्यू झिरो परत आपण आता एंटर करतो ए टूची व्हॅल्यू फोर बी टूची व्हॅल्यू झिरो सी टू ची व्हॅल्यू मायनस वन डी टू ची वॅल्यू टू परत आपण एंटर करू ए थ्री ची व्हॅल्यू ए थ्रीची व्हॅल्यू किती आता झिरो बी थ्रीची व्हॅल्यू टू सी थ्री ची व्हॅल्यू वन डी थ्रीची व्हॅल्यू टू इक्वल्स टू करू आपण एक्स ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आता झिरो पॉईंट फाईव्ह सॉरी आय वनसाठी आपल्याला भेटलेल्या झिरो पॉईंट फाईव्ह परत यादी इक्वल्स टू करू आपण ची व्हॅल्यू वन भेटलेली आपल्याला म्हणजे या ठिकाणी कॅल्शियमचा वाय म्हणजे आपला कोण असेल आय टू त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी परत यात इक्वल्स टू करू आपण ची व्हॅल्यू म्हणजे या ठिकाणी इनडायरेक्टली आपल्यासाठी असेल आय थ्री तर आय ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे त्या ठिकाणी झिरो इथपर्यंत समजलं असेल सगळ्यांना कॅल्सी यूज करताना तुम्ही नाईन नाईन वन एम एस किंवा नाईन नाईन वन ई एस कॅल्सी घेऊ शकता नेक्स्ट लेक्चरमध्ये क्रॅमर्स रूल यूज करताना तुम्ही प्रत्येक चे ॲन्सर चेक करू शकता थांबवूत आपण